दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांना 2 वर्षाकरिता खासदारकीतून रद्द केल्याबाबत, न्यायालयाच्या या अन्यायकारक भूमिकेबाबत व राहुल गांधीवर केलेल्या खोट्या केसेस, खोटे आरोप व अन्याय केल्याबाबत भाजपा सरकारचा, अन्याय करणाऱ्या सर्व शासकीय संस्थानांचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळेस भाजपा विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भाजप सरकारचा निषेध असो, भाजपा सरकारने चालवलेल्या दडपशाही व अन्यायकारक धोरणाविरुद्ध तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात प्रचंड नारेबाजी व निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी सुधाकर पाटील भारसाकळे, श्रीरंग पाटील अरबट, बाळासाहेब हिंगणीकर, सुनील पाटील गावंडे, राजू पाटील वडाळ, ॲडव्होकेट अभिजित देवके, ईश्वर बुंदेले, देवेश वडाळ, दिनेश चव्हाण, शिवा इंगळे, अरुण डिके, विनायकराव रोडे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपणास माहितीच आहे, काल तडकाफडकी या भाजप सरकारने आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या एका खटल्यामध्ये कोर्टाने निकाल दिला आणि त्या निकालाचा आधार घेऊन या सरकारने सन्माननीय राहुलजी गांधी यांचं खासदारकीचं पद रिक्त केलं. तर त्या अनुषंगानं आज दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं डेपो चौकामध्ये त्या झालेल्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज तिथं जमलो होतो. शेकडो कार्यकर्ते काँग्रेसचे तिथं हजर होते. त्यांच्या सर्व उपस्थितीमध्ये या भाजप सरकारचा निषेध करण्यात आला आणि राहुल गांधीच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे आहोत हे आम्ही दाखवून दिलं. आत्ता आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये काय परिस्थिती सुरू आहे. जो कोणी या सरकारच्या विरोधात बोलील, जो कोणी यांचे घोटाळे बाहेर काढेल, त्याला ईडीची, सीबीआयची, त्याच्यामुळे जर तो थांबत नसेल तर कोर्टाच्या माध्यमातून त्याला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलील त्याला हे नामोहरम करण्याच्या मागे लागलेले आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.